पशुधनाचं संगोपन करण्यासाठी चारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मात्र पाण्याची टंचाई, दुष्काळ, जमिनीची कमतरता अशा कारणामुळे शेतकरी पशुपालनापासून दूर जात आहेत. मात्र यावर नाशिकच्या तरुणांनी उपाय शोधला आहे. हायड्रोपोनिक्स तंत्राच्या माध्यमातून कमी कालावधीत आणि कमी खर्चामध्ये चाऱ्याचं उत्पादन करता येतं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या कृषीथॉन प्रदर्शनात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी हायड्रोपोनिक्स तंत्राचा घेतलेला हा आढावा. पारंपरिक चाऱ्याला उच्च दर्जाचा प्रोटीन आणि मिनरल युक्त हायड्रोपोनिक्स चारा हा एक उत्तम पर्याय त्यांनी शोधलेला आहे. साधारणतः 8 दिवसांमध्ये कुठल्याही धान्यापासून, म्हणजे ज्या धान्यापासून मोड येते अशा धान्यापासून 8 दिवसांमध्ये हा चारा तयार होतो. उदाहरणार्थ गहू, बाजरी, मका, ज्वारी किंवा इतर जे धान्य आहेत त्याचा यासाठी उपयोग प्रामुख्याने केला जातो. आपण आत्ता जे बघत आहोत हे मक्यापासून तयार झालेला हा चारा आहे. साधारणतः 5 दिवसांमध्ये हा चारा एवढ्यापर्यंत वाढलेला आहे. स्वतः याचे कंपनीचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते आपल्याबरोबर आहेत. काय नेमके यासाठी संकल्पना होती, याच्यासाठी काय खर्च येतो किंवा शेतकऱ्यांना हे किती लाभदायी आहे ते जाणून घेऊयात. काय सांगाल, जो इतर चारा आहे आणि हा चारा या दोघांमध्ये काय फरक आहे? आपण जो इतर चारा जो आपण जनावरांना देतो तर तो चारा मातीमध्ये असतो. त्या चाऱ्यासाठी आपल्याला जमीन, त्या चाऱ्यामध्ये आपल्याला जमीन लागते, पाण्याची जास्त डिमांड असते आणि दुसरी गोष्ट आपल्याला ने आण करणं, कापणे वगैरे या सगळ्या गोष्टींची गरज असते. हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये आपल्याला माती वापरत नाही, कमी वेळेमध्ये जास्त न्यूट्रिशनयुक्त आणि प्रोटीनचा भरपूर असा सोर्स आपण जनावरांसाठी अवेलेबल करून दिलेला आहे. यातून जनावरांचे डायजेस्टिंग सिस्टीम सुधारते, पाचनतंत्र वाढते आणि जनावरांचे जे समजा शेण वगैरे देण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. दुधामध्ये याचे 10-15% वाढ होते, जनावरांचे फॅट सुधारते आणि जनावरांचे एकंदरीत रोग प्रतिकार शक्ती यामुळे वाढते. आपण कोरडा समजा बरडा वगैरे जो जनावरांना देतो तर बरड्याचं बरंचसं प्रमाण, बरडा हा पूर्णपणे पचन होत नाही. हा चारा 100% जनावरांना पचनासाठी सोयीस्कर जातो. याची पद्धत कशी आहे, कशा पद्धतीने तुम्ही जो दावा करतात की 8 दिवसांमध्ये चारा तयार होतो त्याची प्रक्रिया काय आहे? हा चारा 8 दिवसांमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम आपण याला मका किंवा गहू, शक्यतो यामध्ये आपण मका घेतो. मका हा आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, पैशाने म्हणजे मक्याचा रेट हा कमी असतो त्यामुळे परवडेबल आहे. मका पहिले 1 ते 1.5 दिवस आपण पाण्यामध्ये भिजत ठेवतो, त्यानंतर त्याला बारदानामध्ये किंवा सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. मोड आल्यानंतर ती मका आपण ट्रेमध्ये टाकतो आणि ते ट्रे आपण आपलं जे संयंत्र आहे या संयंत्रामध्ये ठेवतो. याच्यामध्ये ती ते ट्रे ठेवल्यानंतर 8 दिवसांमध्ये 1 किलो मक्काचं साधारण 8 किलोपर्यंत उत्पादन आपल्याला भेटू शकतं. एकंदरीत वीज देखील कमी लागते, जमिनीची गरज नाही किंवा जास्त पाण्याची पण गरज नाही असा यांचा दावा आहे. खरोखर आता पारंपरिक शेतीला छेद देणारं नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. शेतकऱ्यांनी अशा नवीन वेगवेगळ्या ज्या योजना आहेत किंवा जे काही प्रयोग होत आहेत ते आत्मसात करायला पाहिजे. त्यातनं नवीन अजून काहीतरी विकसित होण्यास नक्कीच वाव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.